आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडक्याळमध्ये वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा. ठिकठिकाणच्या वटवृक्षाभोवती सुहासिनींनी घातले फेरे. जल्मोजल्मी हाजपती मिळावा म्हणून सुहासिनी महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात तो सण म्हणजे वटपौर्णिमा. बेडक्याळमध्ये सुहासिनी स्त्रियांसाठी महत्वाचा असणारा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रामनगर परिसरात वडाची पूजा करण्यासाठी सकाळपासूनच महिलांची गर्दी झाली होती. आताची पिढी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, पण ग्रामीण भागात अजूनही ही परंपरा टिकून असल्याचं मत ज्येष्ठ महिला सूर्यप्रभा हवालदार यांनी व्यक्त केलं. आत्ताची पिढी जी आत्ताची परिस्थिती असं आहे की गळ्यामध्ये मंगलसूत्र हे बांधण्यासाठी सुद्धा आत्ताची मुली एक फॅशन म्हणून ते घालत नाही. आपले तरी सुद्धा ते न कळत दिसून या पद्धतीने राहते. अशा परिस्थितीमध्ये ही वटपौर्णिमा ह्या करतील का आणि चुकून राहील. एकंदरीत यांच्या सांगण्यानुसार ग्रामीण भागात ही परंपरा टिकून राहिलेली आहे आणि प्रत्येक महिलाच्या आयुष्यामध्ये हा वटपौर्णिमा सर्वात महत्त्वाचा एक मानला जाते. आणि या परिसरामध्ये आज मोठ्या संख्येने आज आपण बघू शकता की महिलांनी वटपौर्णिमाच्या निमित्ताने वटवृक्षाची एक पूजा आणि त्यानंतर महिलांची सुद्धा या ठिकाणी पूजा होत आहे. सात जन्म हाजपती मिळावा म्हणून, त्याचे आयुष्य आरोग्य चांगले राहावे म्हणून प्रत्येक सुहासिनी स्त्री वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करते. बेडक्याच्या गणेश मंदिरातही महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. वटवृक्षाचे पूजन करून वडाभोवती दोरी गुंडाळत फेऱ्या मारण्याचा विधी आटोपल्यानंतर हळदी कुंकू आणि ओटी भरण्याचाही कार्यक्रम संपन्न झाला.